सगळ्यांचं स्वागत करताना पहिल्यांदा मला मनापासून आनंद होतोय की तुम्ही परत आपल्या स्वगृही यायला लागलेला. मला माहीत होतं तिकडे गेल्यावर तुम्हाला करमणार नाही, आमची सारखी आठवण होईल आणि परत आल्याशिवाय काय तुम्ही राहणार नाही. मी तुमचं धैर्यशील मोहिते पाटलांना विजय करतानाचं योगदान मला माहिती आहे आणि त्याबद्दल देखील आभार मुद्दामून मागतो. धैर्यशील मोहिते पाटलांना विजय करताना खटाव मानने जे मोठा मदतीचा हात दिला, त्याचबरोबर फलटणकरांनी मदतीचा हात दिला, त्याचा फायदा धैर्यशील मोहिते पाटलांना विजयासाठी झाला. ज्या कारणांसाठी गेलेला होता त्या कारणापेक्षा विपरीत तुम्हाला तिकडं अनुभव आला. मी सगळीकडे महाराष्ट्रात भाषण करून सांगायचो की भारतीय जनता पक्षामध्ये राम राहिलेला नाही. जेव्हा जेव्हा जिथं जिथं रामाची मंदिरं आहेत तिथं तिथं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला, म्हणजे रामाने भारतीय जनता पक्ष सोडला, तर आमचा राम तिकडं कसा राहिलाय हाच प्रश्न माझ्या मनात. आता परत योग्य ठिकाणी आपला राम जायला लागलेला आहे. देव कधी आपल्याला दिसत नसतो तसा आपला रामही आज व्यासपीठावर दिसत नाही. पण संजीव राजेंच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी हा एक धाडसी आणि चांगला निर्णय घेतला. महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं सरकार आणायचं असेल, शाहू फुले आंबेडकरांचा बहुजन समाजाचा विचार महाराष्ट्रात टिकवायचा असेल, तर दिल्लीश्वरांच्या विरोधात शरद पवार साहेबांनी, उद्धव ठाकरेंनी आणि काँग्रेसच्या आमच्या सहकाऱ्यांनी जो लढा उभा केलेला आहे त्यात तुम्ही सगळ्यांनी सामील होणं आवश्यक होतं आणि आज ते काम तुम्ही करताय. माझ्या आधी आमच्या अमोल कोल्हे साहेबांनी सगळी पार्श्वभूमी सांगितली, मी तपशिलात आणि मेरिटमध्ये जात नाही, पण रामराजेंच्या शिवाय आम्हालाही करमायचं नाही. विधान परिषदेत असताना त्यांच्या दालनात जाऊन बसल्याशिवाय आम्हालाही विधानसभेत गेलो असं वाटायचं नाही, ते विधान परिषदेचे सभापती होते. आणि म्हणून अनेक वर्षाचा जिवाळा पवार साहेबांचा तुमचा कधी कमी होऊ शकत नाही. सगळा महाराष्ट्र पवार साहेबांच्या सारख्या 84 वर्षाच्या योद्ध्याच्या मागे उभा राहिला. आज तुम्ही देखील उघडपणाने हा निर्णय घेतला. पवार साहेबांचा एक छोटा कार्यकर्ता या नात्याने तुम्हा सगळ्यांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतो. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उद्या आमच्या या मतदारसंघात तुतारी वाजवण्याची जबाबदारी तुम्ही घ्या. मी फार वेळ भाषण करत नाही कारण मला परत उमरजला मला आणि अमोल कोल्हे साहेबांना जायचं आहे. त्यामुळं संजीव राजेंच्या आणि दीपक चव्हाणांच्या हातात तुतारी देण्याचं काम आम्ही करतो. तुम्ही सगळ्यांनी या मतदारसंघामध्ये तुतारीचा उमेदवार जास्तीत जास्त मताने निवडून आणा.